आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी. महाराष्ट्रात लवकरच MH51 या पासिंगच्या गाड्या धावतील. कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजीमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. यासंदर्भातला शासन निर्णय गुरुवारी जाहीर करण्यात आला. इचलकरंजी महापालिकेच्या जागेत नवीन RTO कार्यालय उभं राहणार आहे. कार्यालयामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसह अन्य कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्याची सूचना परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांना देण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढती आहे, त्यामुळे नवीन गाडी घेतल्यावर तिच्या पासिंगसाठी कोल्हापूरला जावं लागतं. त्यामुळे प्रचंड वेळ वाया जातो आणि गैरसोय सुद्धा होते. म्हणूनच आता इचलकरंजीसाठी वेगळं पासिंग निर्माण करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.